गोवन वार्ता लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. हायवेच्या कामामुळे बार्देश तालुक्यातील लोकांना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. रस्त्याच्या दुतर्फा साचलेल्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान झालंय. शिवाय स्थानिकांना विविध समस्यांचाही सामना करावा लागतोय. मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी याची दखल घेऊन गिरी आणि बस्तोड्यात पाहणी केली. यावेळी स्थानिक आमदारही उपस्थित होते. फाटले 8-10 दिवस हम पळता की टोटली उदक जे आहे पण हे मोठ्या प्रमाणात या हायवेच्या दोन्ही भोवती फिलिंग जाऊन उरता आणि ताका लागून परिसरातल्यो ज्यो पंचायती आसा गिरी पंचायत आसतली बस्तोडा पंचायत आसतली हेवटेंतले रोडूय ब्लॉक जाल्या. कंटिन्युअसली मिडियांनी प्रेस मिडियांनी हाडले आणि हांव एक्चुअली काल हेवटेंतल्यान पास आवट जाल्लो तेन्ना पळयलें. सो आज हांवें कन्सर्न आमचे सगळे MLAs हांगासले बार्देशान लागपी एका लागपी तिनूय MLAs हांगासर आसा. ZP आसा आमचो ZP अध्यक्ष आसात बाकी जाणी सगळे पंच सरपंच आसात. अलॉंग वीथ डॅट आमची टीम PWDचो PCE WRD ॲग्रिकल्चर हांवें तांकां इन्स्ट्रक्शन्स दिलां. पयल्यान पयली दीस इज अ मॅन मेड म्हटल्यार जाता. नो डाउट आमचें कन्स्ट्रक्शन चालू आसा ताका लागून कन्स्ट्रक्शनाची थोडी माती बी जे ज्या ज्या जाग्यार पडल्या तें एक कारण आसा. वेगवेगळे कडेन आमी म्हणटा की जी माती हाडून भराव घातला तोय आसा आनी टायडल इफेक्ट आसल्या कारणान आमी जेन्ना भरती आहा त्या वेळार उदकाची लेवल खूब मोठ्या प्रमाणान वाडटा. उदक दुसरे कडेन वचपाक वाडटा आनी कंटिन्युअसली हॅवी रेनफॉल जाल्ल्या कारणान उदक भरून उरता. ॲग्रिकल्चर टिमीन आशाडी जाल्या ती हांवें ZDO आमच्या ॲग्री डायरेक्टराक सांगलां त्यांचे इन्स्पेक्शन करून तांकां कॉम्पेन्सेशन दिवपाचें. PCE आनी WRDची टीम पुराय तार नदीची इन्स्पेक्शन करतले आनी आत्ताच्या घडीक म्हणजे मायनर आमकां जें कितें करप शक्य आहा तें आतां करतले. बट इन फ्युचर आमकां तार नदी पुराय डिसेल करपाक जाय कारण ह्या पद्दतीचे अशा पद्दतीचो जे प्रत्येक फावटी उदक भरून उरता हें उरपाक जायना. ताच्या खातीर मेजर सोल्युशन्सूय आमी घेतले.